क्रांतीचा अभ्यास आपण करत आहोत. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये मोलाचं योगदान असणारी ही सशस्त्र क्रांतिकारी चळवळ महाराष्ट्रातील वासुदेव बळवंत फडके यांच्यापासून सुरू झाली. त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या देशामध्ये अनेक क्रांतिकारक त्या ठिकाणी उदयास आले. त्यामध्ये चाफेकर बंधू एका घरातील तीन भावंड देशासाठी हुतात्मा झाले. 1897 साली पुणे जिल्ह्यामध्ये भयानक प्रकारची प्लेगची साथ आली. जशी गेल्या वर्षी आणि आता सध्या जगामध्ये कोणत्या रोगाची साथ चालू आहे? सिद्धांत कोरोना रोगाची भयानक साथ चालू आहे. परंतु सध्या आपलं सरकार आहे, आपण स्वातंत्र्य आहे. आपल्या देशातील सरकारने आपली खूप खूप काळजी घेतली, आपल्याला खूप प्रबोधित केलं, मास्क वापरायला सांगितले, डिस्टन्स सोशल डिस्टन्स ठेवायला सांगितलं, लसीच्या 2 मात्रा दिल्या. परंतु तो काळ मौलांनो पारतंत्र्याचा होता. त्यावेळेस पुणे जिल्ह्यामध्ये कमिशनर म्हणून रॅड नावाचा जुलमी अधिकारी कार्यरत होता. या रॅडने लोकांची सेवा करण्याच्या ऐवजी लोकांवर जुलूम करायला सुरुवात केली, जुलूम जबरदस्ती करायला सुरुवात केली आणि मग त्याचा बदला घेण्याची या ठिकाणी या 3 भावंडांमध्ये भावना तयार झाली की जो आपल्या मातृभूमीतील जखमी दुःखी लोकांवर जुलूम करतो त्याला जगण्याचा अधिकार नाही, अशी भावना या तिघांमध्ये तयार झाली. आणि मग त्यांनी 22 जून 1897 साली रँडचा वध केला. बालमित्रांनो हे तिघे कोण होते? दामोदर बाळकृष्ण व वासुदेव चाफेकर हे 3 बंधू त्यानंतर पकडले गेले आणि तिघांनाही त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी माधव रानडे यांच्यासह फासावर अटकवण्यात आलं. देशासाठी यांचं बलिदान त्या ठिकाणी त्यांनी दिलं. एका घरातील 3 भावंडी देशासाठी हुतात्म्य पत्करलं असा हा स्वातंत्र्याचा इतिहास आहे. आणि अशा देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला मग आपण किती चांगलं त्या देशाचं रक्षण करायला पाहिजे माहितीये का नाही? आपला देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, सर्वत्र स्वच्छता राहिली पाहिजे. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने या हुतात्म्यांचं स्मरण ठेवून आपला देश सुरक्षित ठेवण्यासाठी आपापल्या परीने आपण उत्तम कार्य करत राहिलं पाहिजे. त्याचाच आदर्श घेऊन मुंडा आदिवासींनी बिहार राज्यामध्ये बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली फार मोठा उठाव केला. पहा, आदिवासी समाज अशिक्षित समाज, परंतु त्यांना सुद्धा इंग्रजांविरुद्ध त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये सुद्धा द्वेष तयार झाला की हे जुलमी आहेत, यांना आपण हकलून लावलं पाहिजे. मग बिरसा मुंडा नावाच्या का त्यांच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली हा सर्व आदिवासी समाज मुंडा जमातीचा समाज एकत्र आला आणि त्या ठिकाणी त्यांनी बिहारमध्ये फार मोठा उठाव केला. याची माहिती तुम्हाला प्रेरणादायी ठरेल. यानंतर आपण पुढील भागामध्ये अभिनव भारत या संघटनेची माहिती पाहूया.